स्टार्ट। आज जिल्हा परिषद मराठी शाळा खलाने या ठिकाणी भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भारत शासनाच्या योग साधना योजनेअंतर्गत अभियानांतर्गत आपण आपल्या शाळेत आमंत्रित योग शिक्षिका सन्माननीय मनीषाजी चौधरी आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत। त्या आपल्या सर्व शिक्षकांचं शिक्षिकांचं आणि विद्यार्थ्यांचं योग आणि योगाविषयी होणारे फायदे हे आपल्यासमोर विशद करणार आहेत। चला तर मग आज आपण योग साधना करूया। नमस्कार बाळांनो, मी मनीषा राजेंद्र चौधरी, मी योग विद्याधाम येथे योगाचे वर्ग घेते। आता मी तुम्हाला जे जे शिकवणार आहे, मला असं म्हणजे असं वाटतं की तुम्ही जे शिकणार ते तुम्ही घरी नक्की करणार, म्हणजे रोज करणार, मी अशी अपेक्षा बाळगून तुम्हाला आज शिकवण्याचा मी प्रयत्न करते। करणार ना मग मी तुम्हाला जे शिकवेल ते तुम्ही करणार ना? मी जे जे सांगेल ते तुम्ही आचरणात आणणार ना? आता मी कसं सांगते ते तुम्ही ऐकायचं आणि ते एकदम डोक्यामध्ये फिट बसून घ्यायचे की मॅडमांनी आम्हाला काय सांगितलं होतं, जेवण कसं करायचं, पाणी कसं प्यायचं, झोपायचं कसं, उठायचं कसं आणि काय केल्यामुळे काय होतं, हे जर तुम्ही लक्षात ठेवलं आतापासून तर तुम्हाला भविष्यात याचे खूप फायदे होणार आहे। तुम्हाला असं सांगा, तुम्हाला काय व्हायचंय? असं मोठ्या पदावर जायचंय का इथं असं धुणंभांडी करून किंवा शेती करून असं हे काम करायचंय? कोणाला धुणंभांडी करायचं आणि शेती काम करायचं त्यांनी हातवरती करा, कोणाला असं नाही ना? सगळ्यांना डॉक्टर, इंजिनियर असं मोठं केव्हा जाणार? डायरेक्ट जाणार का? त्यासाठी काय करावं लागेल? एकदम खरं, मग आपलं किती वाचलं जर तुमच्या लक्षात राहिलं नाही, जर लक्षात राहिलं तर तुम्ही पेपरमध्ये काय लिहिणार? काहीच लिहिणार नाही। पेपरात काय लिहिणार तर काय मिळेल? मोठा झिरो। का? तर तुम्ही अभ्यास केला तर तुमच्या लक्षातच राहिला नाही, तर तुम्ही लिहून सुद्धा तुम्हाला मार्क मिळणार नाही। तुम्ही लिहिणार काय आणि उत्तर मिळेल काय असणार? मग तुम्हाला मार्क मिळतील का? नाही मिळणार। जर तुम्हाला मार्क मिळाले नाही तर तुम्ही पास होणार का? नाही। मग तुम्ही पास नाही झाला तर तुम्ही मोठ्या पदावर जाणार का? नाही। मग त्या लक्षात राहण्यासाठी काय करायचं असतं? आपली स्मरणशक्ती वाढण्यासाठी काय करायचं असतं? तर योगा। आणि स्मरणशक्ती बुद्धी केव्हा वाढते? जे आपलं शरीर चांगलं राहिलं, आपण सशक्त राहिलो, निरोगी राहिलो तर आपली बुद्धी पण वाढते आणि आपल्या शरीराचा पण प्रोग्रेस होतो। आणि लक्षात, आता बघा, एखादी झाड आहे, आपण एखादी रोप लावलं, झाडाचं रोप लावलं, काही लावलं, हा, जर आपण त्याला पाणी नाही घातलं, खत किंवा पाणी नाही घातलं, ते असं हिरवगार होईल का? त्याला फुलं फळ येतील का? नाही। आपण त्याला पाणी टाकतो, खत टाकतो, तेव्हा किती बहरतं ना ते, तेव्हा ते हिरवगार होतं, तेव्हा त्याला फळ येतात का? तर आपण त्याची निगा राखतो, त्याला जसं पाहिजे तसं आपण ते बहरेल, म्हणजे काय होईल, त्याचा प्रोग्रेस चांगला, म्हणजे तुमची उंची पण वाढेल, तुमची बुद्धी पण वाढेल, तुमचा चेहरा पण चांगला राहील, तुमचे केस